सांगलीच्या इलेक्ट्रॉनिक दुकानावर चोरट्यांचा डल्ला, लाखोंच्या मुद्देमालासह सीसीटीव्ही यंत्रणाही लंपास केली आहे. सांगली शहरातल्या टिंबर एरियामधील हरिहर ट्रेडर्स या इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील रोख रक्कम 50,000 तसेच काही साहित्य आणि दुकानात असणाऱ्या देवारासमोर ठेवण्यात आलेली सोन्या चांदीची नाणी यावेळी लंपास केली आहेत. दरम्यान या चोरीची सर्व घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणाही यावेळी चोरून नेली आहे. आज सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या चोरीमध्ये सुमारे 1 ते 1.25 लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. हरिहर ट्रेडर्स म्हणून कॉलेज कॉर्नरला इलेक्ट्रिक वस्तूंचं दुकान आहे. काल रात्री कोणीतरी साईडहून चोरून ते दुकानातली कॅश आणि काही सामान चोरी करून घेऊन गेले. साधारण किती नेला? सर्व मिळून 70,000-80,000 रुपयाचा माल असेल. आणि कसं कुठून आले ते? कसे एंट्री केली आतमध्ये? ते साईडहून ग्रील उचकटून आत आले आणि शटर खालचं तोडून वरचे कॅश काउंटर आणि तिजोरी फोडले आणि फोडून आज जे काही चिल्लर व कॅश शिल्लक होती आणि थोडे सिल्वर कॉईन होते ते घेऊन गेले. सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे का? ते सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही आहे, पण काल त्यांनी ते डीव्हीआर सुद्धा फोडून त्यातले हार्ड डिस्क फोडून नेले त्या चोरांनी. हो.